हेलो एंड वेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डियर स्टूडेंट्स। डियर स्टूडेंट्स, अपन पाहत आहे 12वीचा ऑर्गेनिक केमिस्ट्री, त्यामध्ये आपला सर्व 12वा नंबरचा युनिट जो की आहे अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड। तर चला सुरू करू। आज आपण काय बघायचं आहे, आज आपण पाहायचं केमिकल प्रॉपर्टीज कशाच्या, अल्डिहाइड आणि कीटोनच्या, आणि त्यानंतर मग कार्बोक्सिलिक ऍसिडचं नंतरचं सत्र आहे। ठीक आहे, केमिकल प्रॉपर्टीज पाहून अल्डिहाइड कीटोनच्या, हे बघा अल्डिहाइड असो कीटोन असो कार्बोक्सिलिक ऍसिड असो, त्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप आहे म्हणजे कार्बोनिल कार्बन आहे, आणि त्याची रिएक्टिव्हिटी कशी आहे तसं आपण याच्या मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं। तर त्या लेक्चरला अनुसंगून आपण आता पुढचं केमिकल प्रॉपर्टीज त्याची बघू। ठीक आहे, लॅबोरेटरी टेस्ट अल्डिहाइड आणि कीटोनच्या कशा, म्हणजे एखादी गोष्ट अल्डिहाइड आहे तो कीटोन आहे, हे तुम्ही लॅबोरेटरीमध्ये डिस्टिंग्विश टेस्ट कशा करू शकता केमिकल यूज करून। एक लक्षात घ्या, पहिलं तर असं आहे, जर प्रायमरी जर का अल्कोहोल असेल आणि त्याचं जर तुम्ही करायला ऑक्सिडेशन तर तुम्हाला भेटते अल्डिहाइड, आणि अल्डिहाइडचं जर का फर्दर ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला भेटते कार्बोक्सिलिक ऍसिड। म्हणजे हे ऑक्सिडेशन होऊन राहत, म्हणजे हा कोणता एजंट आहे, रिड्युसिंग एजंट आहे, रिड्युसिंग। आता असं आहे, हे जर केस आपण जर का सेकंडरी अल्कोहोलच्या केस मध्ये केली तर हेच जर का सेम ऑक्सिडेशन असेल तिथे कीटोन भेटते, आणि कीटोनचं फर्दर ऑक्सिडेशन एवढं सिंपल नाही आहे, होते पण एवढं सिंपल नाही आहे, त्याला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लागेल। मग जसं CrO3 लागल, पोटॅशियम परमॅंगनेट झाला, पोटॅशियम डायक्रोमेट झाला, ते जे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे जसं चिप्स रिएजंट झालं, टोलिस टेस्ट झालं, फिलिंग टेस्ट झालं, हे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट असतात। तर म्हणजे कसं करायचं आपल्याला, बघा अल्डिहाइड ऑक्सिडेशन केल्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होते, आणि त्यानुसार तो कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होत असेल तर त्याच्या तो अल्डिहाइड आहे, आणि जर कार्बोक्सिलिक ऍसिड जरी तयार होत नसेल, जो की कीटोनचं ऑक्सिडेशन ह्या माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट नाही होत, तर जर तिथं कार्बोक्सिलिक ऍसिड तयार झाला नाही म्हणजे तो काय असेल, तर कीटोन। चला ठीक आहे, बघू आपण। पहिला चिप्स रिएजंट और चिप्स टेस्ट। ठीक आहे, काय करावं लागते तुम्हाला, अल्कोहोलिक सोल्युशन तयार करावं लागते अल्डिहाइडचं, त्यामध्ये फ्यू ड्रॉप्स टाकावं लागतं तुम्हाला चिप्स रिएजंट, त्यानंतर तुमच्या समोर जो टेस्ट ट्यूब मध्ये असं रेडिश कलरची पिपिट येऊ शकते किंवा रेड कलर येऊ शकते किंवा मॅग्नेटा कलर येऊ शकते, तो कलर अपियर येऊन राहणार म्हणजे तयार होणार बघ, जो तसा तयार म्हणजे तो पहिले तर कलर असताच, म्हणजे चिप्स रिएजंट आहे कलरलेस आहे, पण जसं त्याच्यामध्ये अल्डिहाइड जर असला तर तो पिंक कलर जाऊ शकते किंवा रेडिश कलर जाऊ शकते, शक्यतो तो मॅग्नेटा कलर जातो, बॅगनी कलर ज्याला आपण हिंदीमध्ये बॅगनी कलर म्हणतो, तर जर हा कलर येत असेल तर तो अल्डिहाइड आहे, अदरवाइज तो कीटोन आहे असं म्हटलं तरी जातं ना। दुसरी टेस्ट कोणती आहे, टोलिन टेस्ट आहे, त्याला सिल्वर मिरर टेस्ट असं सुद्धा म्हणतात। आता कसं तयार करतात, पहिले तर हे आहे काय, आता ना AgNO3 सिल्वर नायट्रेट घेतात, त्याच्यामध्ये डायलु NaOH ऍड करतात, याचं मिश्रणचा कलर होते ब्राऊन पीपीटी, आणि ही ब्राऊन पीपीटी मध्ये ऍड करतात डायलू NH4OH। ही जी पीपीटी आहे आफ्टर ऍडिशन ऑफ डायलू NH4OH पीपीटी काय होते, क्लिअर और डिसॉल्व होते असं म्हटलं तरी चालेल। आणि हे जे सोल्युशन आपल्याजवळ आहे त्याला म्हणतो आपण टोलिन्स टेस्टचं रिएक्शन, त्यालाच आपण सिल्वर मिरर टेस्ट करण्यासाठी वापरणार आपण जे केमिकल आहे ते आपण म्हणू शकतो। काय होतं बघा, सपोज जर अल्डिहाइड आहे RCHO प्लस ट्वाईस एजी कॉम्प्लेक्स आहे इथं सिल्वर NH3Y2 याच्यावर एक पॉझिटिव्ह चार्ज प्लस थ्राईस OH सिंगल निगेटिव्ह, थोडंफार बॉईल करावं लागेल तर करावं लागेल, बॉईलिंग टेस्ट ट्यूब वापरायचं त्या वेळेस। काय होतं बघा, या टेस्टमध्ये फक्त इथंच चेंजेस आहे मित्रांनो, बाकी कुठंच नाही होते। असं अल्डिहाइडचं काय राहिलं, ऑक्सिडेशन होऊन राहिलं, आणि एजीचं काय होऊन राहिलं, तर रिडक्शन होऊन राहिलं। नाऊ RCHO बनते RCOO निगेटिव्ह कार्बोक्सिलेट आयन म्हणतात, आपण जसं म्हटलं अल्डिहाइड असेल तर कार्बोक्सिलिक ऍसिड असं तयार होतो, तो ऑक्सिडेशन एजंट केला जातो। आता तुम्ही म्हणाल मग सर हे एजंट टाकलेत तर कीटोन टेस्ट देत नाही का, बिलकुल नाही, जर तुम्ही कीटोनचं ऑक्सिडेशन तुम्हाला करायचंच आहे तर तुम्ही स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरा, हे सगळे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे, हे यासाठी बनवले आहे का अल्डिहाइड आणि कीटोनचं आपण डिस्टिंग्विश करू शकतो पाहिजे। रिमेंबर, अल्डिहाइड जर असेल तर ऑक्सिडेशन जर केलं तर कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होते, जर ह्यापैकी कोणतेही ऑक्सिडायझिंग एजंट नसला तर, रिमेंबर हे सगळे कसे आहे, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे, आणि कीटोन जर असला आणि ह्या तीनपैकी काही टाकलं तर तो जनरली टेस्ट देत नाही। हा टोलन्स रिएजंटची टेस्ट दाखवतो असं म्हटलंय, पण आपण जनरली की असं मानू नाही। तर काय होतं बघा, नाव प्लस ट्वाईस एजी ची पीपीटी भेटते सिल्वरची, प्लस हे किती आहे दोन, हे किती झाले तर चार, फोर NH3 अमोनियाचं काय होतं तर गॅस होऊन जातो हवे, आणि इथं पहा चेंजेस काय, बघा
इथचा एक ऑक्सिजन इथे एक मिळून जाईल, म्हणजे इथं तीनचे ऑक्सिजन किती होऊन जाईल, दोन, आणि एक हायड्रोजन इथचा इथं चालला जाईल. ठीक आहे, म्हणजे तीन हायड्रोजन हा एक झाला, किती होईल, चार. चार हायड्रोजन लागला सिरीज ऑफ ट्वाइस एच टू, आणि एक ऑक्सिजन इथचा इथं गेला तर किती ऑक्सिजन उरली तर दोन, त्यामुळे एच टू. रिमेंबर इथंच चेंजेस आहे, बाकी कुठंच चेंजेस नाही. ठीक आहे, सिल्वर मिरर टेस्ट असाठी म्हणतात तर टेस्ट ट्यूबमध्ये अशी खाली चांदीसारखं अशी ब्राईट कलरची काही चमकते, त्यामुळे सिल्वर मिरर टेस्ट म्हणतात त्याला. चांदीचं तुम्हाला माहितच आहे, त्याचा सिल्वरी कलर असल्यामुळे तो चमकतो. ही झाली टोनस टेस्ट. तर तिसरी टेस्ट आहे फिलिंग टेस्ट. फिलिंग टेस्ट मध्ये फिलिंग सोल्युशन ए प्लस फिलिंग सोल्युशन बी असते. ए काय असते तर CuSO4 म्हणजे कॉपर सल्फेट, आणि बी काय असते तर सोडियम पोटॅशियम टार्टारिक ऍसिडच सॉल्ट फॉर्मेशन आहे. काय होतं बघा याच्यामध्ये सुद्धा, आर सी एच ओ प्लस सीयू ट्वाइस सीयू एज अ टू पॉझिटिव्ह प्लस फाईव्ह OH सिंगल निगेटिव्ह. सिंपल मध्ये बॉईल करा, बॉइलिंग टेस्ट ट्यूब मध्ये तुम्हाला काय मिळते बघा मी सांगतो. नाऊ हेच होणार आहे. आर सी एच ओचं फॉर्मेशन कशामध्ये होणार आहे, कार्बोक्सिलेट आयन मध्ये, आर सी डबल ओ निगेटिव्ह प्लस एक ऑक्सिजन इथे जाईल, म्हणजे कॉपरचं रिडक्शन होऊन राहिलं, प्लस टू मधून तो प्लस वन मध्ये चालला, इथं तो प्लस जसं इथे यायची प्लस वन म्हणून झिरो कडे चालला. तर काय होईल बघा, नाऊ सी यू टू ओ कॉपर वन ऑक्साईड, आणि काय उरला आहे बघा, पाच मधला एक ऑक्सिजन इथे गेला, एक ऑक्सिजन इथे गेला, किती उरले इथं तीन, आणि एक हायड्रोजन इथचा इथे गेला, पाच आणि एक झाले सहा. सहा हायड्रोजनला कसं लिहितो आपण, थ्राइस एच टू. दिस इज कॉल्ड युअर फेलिंग टेस्ट. आता होते कसं, इथं सिल्वर मिरर चमकते, आणि हे जे आहे याची असते रेड पीपीटी. बघा अल्डिहाइड असला तिथे ह्या तीनपैकी कोणतं तरी कलर येईल, जर का इथं अल्डिहाइड असला तर इथं सिल्वर मिरर टेस्ट तुम्हाला पॉझिटिव्ह मिळेल, आणि जर इथं अल्डिहाइड असला तर रेड पीपीटी मिळेल. ह्या कोणती टेस्ट पिटोन मध्ये बरोबर येत नाही. ठीक आहे, आता याच्यामध्ये महत्वाचा प्रश्न असा आहे, जसं क्वेश्चन विचारला गेला आहे म्हणून सांगतो, जसं बेन्झाल्डी हाइड आहे म्हणतात, आता सी एच ओ जसं युजर ब्रेन किंवा रिमेंबर जे पुस्तक आहे त्याचे क्वेश्चनचे आन्सर, त्यांनी म्हटलंय की त्याच्यामध्ये फिलिंग सोल्युशन वर हा अल्डिहाइड जरी आहे तरी हा ऑक्सिडाइज होत नाही. सरळ गोष्ट आहे, हे बघा, हा जो कार्बन आहे हा कार्बन एसपी टू हायब्रिडायझेशन मध्ये चालला, एसपी टू हायब्रिडायझेशन मध्ये चालला, त्यामुळे हा अल्किल ग्रुप असल्यामुळे कोणती तिकडे सीएस टू आहे इकडे, त्यामुळे ते इलेक्ट्रॉन डोनेट करतात कार्बनला, कोणत्या कार्बनला, कार्बनला. त्यामुळे हा जो बॉन्ड आहे ऑक्सिजन कार्बन आणि हायड्रोजनचा हा लेस पोलर होऊन जातो. लेस पोलर असल्यामुळे तिथं कोणत्याही प्रकारचं ऑक्सिडेशन इझिली होत नाही. हा जर करायचं असेल तुम्हाला तर मग टोलन्स रिएजंट वापरा, टोलन्स रिएजंट ते करू शकतो. रिमेंबर फक्त अल्डिहाइड सोडला तर जनरल मध्ये फिलिंग सोल्युशन जे आहे, म्हणजे हे जे आहे फिलिंग स्टेज, तर ही जनरली अल्डिहाइड दाखवतो, किटोन वगैरे दाखवत नाही. का बरं किटोन दाखवत नाही, कारण का अल्डिहाइड जर तुम्ही पाहिला जसं आर सी डबल बॉन्ड ओ आणि हाय एच, या साइडन हायड्रोजन आहे, किटोन मध्ये पाहते किटोन मध्ये हायड्रोजन राहत नाही, आर राहतो, त्यामुळे त्याला डिफिकल्ट होतं ऑक्सिडाइज करायला. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण पाहिला लॅबोरेटरी टेस्ट. यानंतर अजून पुढच्या आपण केमिकल प्रॉपर्टीज त्याच्या बघू. आता तो आपण ऍडिशन रिएक्शन एचसीएनची, इथे अल्डिहाइड किटोन दोन्हीचे रिएक्शन बघू आपण. बघा एचसीएन म्हणजे झालं हायड्रोजन सायनाइड, जो की वीक ऍसिड आहे. आता ह्या रिएक्शनला स्टेप अप रिएक्शन सुद्धा म्हणतात, का म्हणतात आपण बघू. जनरल मध्ये कसं, जसं अल्डिहाइड आहे, सपोज आपण अल्डिहाइड रिएक्शन बघू, सी एस थ्री सी डबल बॉन्ड ओ आणि हा एच हा झाला अल्डिहाइड, प्लस एच हा सी आणि हा ट्रिपल बॉन्ड एम. नाव ऍसिड बेसच्या प्रेझेंट रिएक्शन करू शकतात. होतं असं, याच्यावरती दोन त्याने हायड्रोजनला ऍक्स्ट्रॅक्ट करतात आणि हा सीएन या कार्बनाला, बघा असं, नाव सी एच थ्री सी हा ओ एच हा झाला एक एच आणि हा सीएन इथे सीएन लावा काय सीएन, याला सायनोहायड्रीन म्हणतात. आता हा ऍसिटाल्डिहाइड आहे ना, त्यामुळे ऍसिटाल्डिहाइड सायनोहायड्रीन असं नाव. हेच जरी असेल तुम्ही किटोन मध्ये बघितलं कशी, नाव सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ आणि हा इथे एच च्या जरी काही तर हा सी एच थ्री प्लस तेच एच सिंगल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड एन म्हणजे सी एन. आता तेच होणार, याच्यावरती दोन पेअर हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट करतात, कारण का हा ऍसिड आहे एचकस दिलं तसं काम, आणि हा जो सी एन आहे हा सी एन ह्या कार्बन कार्बन अटॅक करतो, कारण का हा आहे डेल पॉझिटिव्ह आणि हा आहे डेल निगेटिव्ह. हे असा हेच तुम्हाला जे रिझल्ट स्ट्रक्चर मिळेल ते असं आहे, नाव सी एच थ्री सी हा इथं ओ एच, कारण का हा एच इथं गेला राहिला सी एन, हा सी एन खाली सी ट्रिपल बॉन्ड एन आणि हा झाला सी एच थ्री. स्टेप अप रिएक्शन यासाठी हा जो ग्रुप आहे याला कॅन
be converted into याला तुम्ही COOH ग्रुप मध्ये कन्वर्ट करू शकता, CH2 NH2 ग्रुप मध्ये कन्वर्ट करू शकता, स्टेप ऑफ रिएक्शन आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी, ह्या इथे सिंगल बॉन्ड म्हणून आले, ह्या कार्बन मध्ये जो ऑल्डिहाइड किंवा कीटोनचा आहे आणि दुसरा कार्बन जो ट्रिपल बॉन्ड अटॅच आहे, सिन्स स्टेप ऑफ रिएक्शन. दिस इज कॉल्ड एज द ऍडिशन ऑफ HCN. रिमेंबर, तुम्हाला कोणतंही मेकॅनिझम नाही, त्यामुळे फक्त सिंपल रिएक्शन मी सांगतो. मेकॅनिझम असतं ते डिटेल मध्ये तुम्हाला मी समजून सांगितलं असतं. ठीक आहे, यानंतर पुढची रिएक्शन बघू. आता बघू आपण ऍडिशन ऑफ सोडियम बाय सल्फाइड ऑल्डिहाइड आणि कीटोन दोन्ही. बघा स्पेलिंग काय म्हणतात, सोडियम बाय सल्फाइड, सोडियम एनए बाय सल्फाइड, सल्फाइड म्हटलं, सल्फेट म्हटलं तर SO4, सोडियम बाय सल्फाइड म्हणजे SO. त्याच्यामध्ये फार जास्त फरक पडू शकतो. असो हो, आपण पहिले ऑल्डिहाइडची रिएक्शन बघू. नाव CH3 सी डबल बॉन्ड O आणि हा एच, तेच NaH SO3 काय बोला सरळ. हा जो हायड्रोजन याच्यावरचे दोन पेयर्स काय करतात, या हायड्रोजनला करतात अच. आता हायड्रोजन तिकडे गेल्यानंतर हा O चा म्हणजे OH, हा डबल बॉन्डचा म्हणजे सिंगल बॉन्ड, आणि हा SO3 NA या कार्बनला लागेल. जसं HCN ची ऍडिशन झाली तसंच आहे. नाव प्रोडक्ट काय, CH3 C, हा O चा H इकडे, हा H आणि हा इथून SO3 NA. रिमेंबर पोरं गडबड काय करतात, इथं बॉन्ड तुम्हाला सल्फर पासून काढायचा आहे ना की ऑक्सिजन पासून, असं लिहू नका. व्यवस्थित पहिले पहा बॉन्ड कोणापासून दाखवलेला आहे, सल्फर पासून दाखवलाय तर S पासूनच करा. ठीक आहे, आता याचं नॉमन पेचर लिहू. आता हा ऍसिटा अल्टिहाइड आहे, याचं नाव काय होईल, तर ऍसिटा अल्टिहाइड सोडियम बाय सल्फाइड ऍडक्ट. हा लावून लिहून दाखवतो, ऍसिटा अल्टिहाइड सोडियम बाय सल्फाइड. आता हे ऍडक्ट म्हणजे काय, ऍडक्ट म्हणजे जो प्रोडक्ट ऍडिशन रिएक्शन मध्ये तयार झालेला आहे त्याला ऍडक्ट म्हणत असते. ठीक आहे, पहा ऍसिटाल्डिहाइड जो ऍसिटाल्डिहाइड येतो आणि सोडियम बाय सल्फाइड ऍडक्ट, ही त्याचं नाव. तसंच किटोनच्या किटोन मध्ये काय आहे बघा, नाव CH3 सी डबल बॉन्ड O आणि हा इथं CH3 सेम, नाव NA आणि H SO3. पहा काय होईल, तेच जसं आपण आताचा प्रयोग काढला, तर फक्त इथं चेंज होईल, बाकी काहीच बाकी चेंज नाही आहे. नाव CH3 सी डबल बॉन्ड इथं, सॉरी सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड O आय एच, इथं CH3 आणि इथं काय, तर SO3 NA. ठीक आहे, याचं नाव काय, मग हा ऍसिटोन आहे ना, ऍसिटोन सोडियम बाय सल्फाइड ऍडक्ट. आता हा महत्वाची एक रिएक्शन का करा, जर तुम्ही ह्या प्रोडक्टला डबल जर का एखाद्या ऍसिड और बेस, कोणचं तर डायलूटच घ्या ना, डायलूट ऍसिड और बेस सोबत जर याचं रोल तुम्ही जर रिएक्शन लावली, तुम्हाला तुमचा जो अल्डिहाइड आहे तो वापसही काढता येते आणि हा जो किटोन लावला तो किटोनही वापस काढता येते. ही रिएक्शन प्युरिफाय प्युरिफिकेशन साठी वापरतात अल्डिहाइड किटोनच्या, आणि रिडक्शन साठी करतात का कोणता अल्डिहाइड आहे आणि कोणता किटोन आहे, त्यामुळे ही रिएक्शन थोडी महत्वाची असते. ठीक आहे, यानंतर पुढचं बघू. आता बघू आपण ऍडिशन ऑफ अल्कोहोल अल्डिहाइड आणि किटोन दोन्ही. ठीक आहे, बघा काय होतं, सपोज जर का ऍसिटाल्डिहाइड म्हणजे CH3 सी डबल बॉन्ड O आणि हा H. रिमेंबर अल्डिहाइड सोबत जेव्हा रिएक्शन और ऍडिशन होते अल्कोहोलची, दोन स्टेपमध्ये रिएक्शन आहे, आणि तो जो अल्कोहोल असला पाहिजे तो असला पाहिजे अनहायड्रस आणि मोनोहायड्रिक. अनहायड्रस म्हणजे त्याच्यासोबत पाण्याचा काही संबंध नाही, पाणी नाहीच त्याच्यात, आणि मोनोहायड्रिक म्हणजे ज्याच्यामध्ये एकच OH आहे, जसं CH3 OH, CH3 OH एकच OH आहे, त्यामुळे मोनोहायड्रिक अल्कोहोल. आता ही रिएक्शन दोन स्टेपमध्ये आहे, तर इकडे लिहावं लागते ड्राय HCl आणि इकडे डायलूट HCl. आता होते असं ही रिएक्शन व्यवस्थित तर आहे, पण जास्तीत जास्त कधी रिएक्शनचं त्या साईडला राहतो, तर काय होतं बघा तेच. आता याच्यावरचे लोन पेअर काय करतात, तर ते या याच्याला ऍब्स्ट्रॅक्ट करतात आणि हा O पासून हे एका ऍडिशन होतो. रिमेंबर असं का होते, कारण हा डेट पॉझिटिव्ह आहे आणि हाच ऑक्सिजन आहे, हा डेट निगेटिव्ह आहे. ना कसं होईल प्रॉडक्ट तुमचं, CH3 सी डबल बॉन्ड, डबल बॉन्ड चालू काही नाही, सिंगल बॉन्ड, हा O H, हा H इथं आहे आणि हा O CH3 O CH3. याला नाव आहे हेमी ऍसिटल, हेमी म्हणजे अर्धा आणि ऍसिटल म्हणजे जो ऍसिटाल्डिहाइड ऍडिशन प्रोडक्ट आहे अल्कोहोलचा, त्याला ऍसिटल म्हणतात. हेच हेमी ऍसिटल म्हणजे अर्धा,
जेव्हा नेक्स्ट स्टेप मध्ये स्टेप वन आणि ही झाली स्टेप टू, तर काय होतं बघा, नाव सी एच थ्री सी हा ओ एच इकडे एच आणि नंतर इथं ओ सी एच थ्री प्लस ऍडिशन नाव सी एच थ्री ओ एच म्हणजे कोणचा मोनोहायड्रिक आणि कोणचा अल्कोहोल तर अनहायड्रस अल्कोहोल हे हा सी एच थ्री आहे. तर काय होईल ड्राय एच सी एल आणि या साईडने जर रिबॉन्स बॅड करत असेल घ्यायचं तर डायमेक्सियल तर ड्राय सेलच लावा. तुम्ही एक साईडच रिएक्शन पहा, जरी हे रिवर्स दिसत असेल तर रिएक्शनचा कल हा लेफ्ट साईडने जास्त राहा राईट साईडने जास्त राहील. तर काय होतं बघा, आता होते कसं हे बघा, हा ओ एच आणि हा एच वॉटर मॉलिक्युल निघून जाते म्हणजे मायनस एच टू लिहू आपण इथं आणि हा ओ सी एच थ्री आहे ह्या कारणाला लागतो म्हणजे काय होईल तर सी एच थ्री हा सी हा ओ सी एच थ्री डबल एस होता नंतर हा इथे एच होता आणि इथं काय लागला ओ सी एच थ्री. आता इथे हे मी शब्द येणार नाही, इथं फक्त शब्द ऍसिटल. जर तुम्हाला त्याचा आयोबेसिस नाव पाहिजे असेल तर वन वन मिथॉक्सी इथे येईल, ठीक आहे, असं आहे. हेच कंडिशन तुम्हाला किटोन सोबत काय होते पहा, जर किटोन सोबत जर तुम्हाला रिएक्शन लावायची आहे, सपोज आपण किटोन घेऊ नाव सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ आणि हा इकडे सी एच थ्री, बस हाच फरक आहे ना अल्टी किटोन मध्ये. तर काय होईल पहा, इथं तुम्हाला अनहायड्रस अल्कोहोल करावा लागते पण डायहायड्रिक अल्कोहोल हवा लागेल. डायहायड्रिक अल्कोहोल म्हणजे कोणचा आहे नाव सी एच टू ओ एच आणि हा सी एच टू ओ एच, डाय म्हणजे दोन हायड्रिक म्हणजे त्याच्यामध्ये दोन ओ एच आहे असा डायहायड्रिक अल्कोहोल. सरळ आहे, फार जास्त दिमागाचं टेन्शन न करता हा ओ आणि हा दोन्ही एच म्हणजे एच टू बाहेर काढायचा, ठीक आहे, तेच ड्राय एच सी एल आणि इकडे डायरोड एच सी एल मायनस एच टू दाखवा आणि काय म्हणून राहिलो असेल तर सांगतो नाव हा सी एच थ्री हा सी हा एक सी एच थ्री हा ओ याला सी एच टू लागला आहे याला सुद्धा सी एच टू लागला आहे, याला सायक्लिक किटल असं म्हणतात. सायक्लिक किटल याच्यासाठी का हा जो प्रोडक्ट आहे किटोन थ्रू बनलाय आणि सायक्लिक असं म्हणजे सायक्लिक किटल. आता क्वेश्चन असा होता, जसं आता मी बघितलं बुकमध्ये नो मध्ये इथं बी आर लागलेला आहे इथं सी डबल बॉन्ड ओ आणि इथं सी एच सी लागलेला आहे आणि म्हटला आहे का सी एच टू ओ एच आणि इथं सी एच टू ओ एच आणि सेम कंडिशन इथं मेंटेन केली गेलेली आहे. तर इथचा प्रोडक्ट काय, तर प्रोडक्ट काहीच नाही बघा, तुम्हाला एक सांगतो इथं कितीही मोठा असो याला पन्नास रिंग लागलं तरी असेल तर फक्त रिएक्शन ही त्याच्या फंक्शनल ग्रुपवर होते आणि इथं तर कार्बन कंपाऊंडवर होते, त्याचा प्रोडक्ट काय होईल पहा बेंझिन हा सी, ठीक आहे, ज्याला एक साईड ना काय सी एच थ्री आहे हा ओ हे सेस आहे ना एच टू बाहेर निघत ना अजून काय निघत याच्यासारखंच इकडे ओ हा सी एच टू हा सी एच टू आणि हा असा तो प्रोडक्ट आहे, बस एक मार्काला रिमेंबर. फार जास्त आपण सिंपल सिंपल एक्झाम्पल पाहतो असे एक्झाम्पल पाहल्यानंतर आपण घाबरून जातो. रिमेंबर कधीही अशा कंडिशनला ऍडिशन प्रोडक्ट आहे तो डबल बॉन्ड होणार ना इकडे होणार आहे का, मग तुम्ही मला इकडे सुद्धा डबल बॉन्ड आहे पण हा फंक्शनल ग्रुप झाला त्याचा त्यामध्ये तो रिएक्शन आहे. अशा प्रकारे हे झालं ऍडिशन ऑफ अल्कोहोल विथ रिस्पेक्ट टू डे आणि केटोन, ठीक आहे, त्यानंतर पुढचं बघू. ठीक आहे दादा, आपण पाहू आपण ऍडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजन. ग्रिग्नार्ड रिएजन म्हणजे जनरल होती आर एम जी एक्स, याच्यामध्ये आपण प्रायमरी सेकंडरी टर्शरी अल्कोहोलचं प्रिपरेशन करत असतो युझिंग अल्डिहाइड आणि केटोन. चला ठीक आहे, आपण चालू करू. बघा फॉर्मल डिहाइड म्हणजे कोणचा एच सी डबल बॉन्ड ओ आणि हा एच हा एक अल्डिहाइड आहे. काय होईल नाव सी एच थ्री एम जी आणि हा इथं काय लागला तर बी आर. आता ही रिएक्शन ऑलवेज जर रिग्नार्ड रिएजन असेल तर त्याच्यावरती असं ड्राय इथं ठीक आहे काय होऊन झालं बघा हा डेल निगेटिव्ह कॅरेक्टर आहे हा डेल पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे हा इथं अटॅक करल आणि याच्यावरती रुपयामुळे हा अटॅक होईल एम जी हेन्स नाव एच हा सी डबल बॉन्ड चालून सिंगल बॉन्ड एम जी आणि हा बी आर याच्यावर डेल पॉझिटिव्ह याच्यावर डेल निगेटिव्ह आणि इथं काय लागला तर सी एच थ्री आणि हा काय एच. आता हा सी एच थ्री सी एच टूच आहे ना, पण अशा कंडिशनला जर याचं ऍसिड हायड्रोलिसिस जर तुम्ही केलं तर तुम्हाला तुमचा प्रोडक्ट काय भेटत पा, इथे एच थ्री ओ मधला एक हायड्रोजन जर इथं ओ एच लागेल म्हणजे ह्या एच हा सी हा एच हा सी एच थ्री आणि हा ओ चा काही ओ एच प्लस एम जी बी आर आणि ओ एच हा एम जी हा बी आर घ्या आणि ह्या काय झाला ओ एच हा प्रायमरी अल्कोहोल. आता तुमच्या असं लक्षात गेलो आपण असं लिहू नाव सी एच थ्री सी एच टू आणि हा काय झाला ओ एच. बघा सी एच थ्री सी एच टू ओ एच दिस इज प्रायमरी अल्कोहोल फ्रॉम
फॉर्मल्डिहाइड. जर तुम्हाला सेकंड एल्कोहोल तयार करायचा आहे तर तुम्ही अल्डिहाइड वापरा, पण ऍसिटाल्डिहाइड वापरा. नाउ सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ आणि हा एच तेच आहे. नाउ सी एच थ्री एम जी आणि हायड्रिया, रिमेंबर काय लिहायचं, ड्राय इथर. आणि ड्राय इथर तुम्ही लिहून राहिले म्हणजे तिथे कोणतंच हायड्रस कंडिशन नाही आहे, पाण्याची काहीच गरज नाही आहे. तेच आहे, डेल निगेटिव्ह आहे, डेल पॉझिटिव्ह आहे, इकडे सुद्धा डेल पॉझिटिव्ह असते, हा डेल निगेटिव्ह असते, काय बी हा इकडे जाईल आणि हा एम जी बी आर तुमचा इकडे जाईल इकडे. हेच बघा काय, हा सी एच थ्री, हा सी इथं सुद्धा सी एच थ्री जो लागलेला आहे हा, आणि हा ऑक्सिजन डबल डबल बॉन्डचा काय झाला, सिंगल बॉन्ड, डेल निगेटिव्ह कॅरेक्टर आहे त्याच्यावर, आणि हा एम जी आणि हा बी आर याच्यावर काय करायचं, डेल पॉझिटिव्ह करतो. रिमेंबर बॉन्ड काढायचा नाही, बॉन्ड काढायचा नाही. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्यांच्यामध्ये फक्त, बाकी काही. आणि इथं काय, तर सी एच थ्री अनस्टेबल कॉम्प्लेक्स आहे आणि याचा काय करायचा, ऍसिड हायड्रोलिसिस. ऍसिड हायड्रोलिसिस तुम्ही करा, हे बघा आता असं लिहा किंवा तुम्ही असं लिहिले तर काही फार काही वेगळं नाही. एच प्लस आणि एच ओ एच ऍसिड हायड्रोलिसिस आहे ना, ते काय होणार तर काय होते, एक एच इथं जाईल आणि हा जो ओ एच आहे तो एम जीला लागेल. म्हणजे इथं काय लिहाय, नाऊ इथं सी एच थ्री हा कार्बन, याचा काय ओचा काय ओ एच, इथं एक सी एच थ्री होताच आणि हा जो आहे हा इथे एक सी एच थ्री. ठीक आहे, इथे आपण बी एचच लिहू कारण का हा अंडे ऐकत आहे, सॉरी कम्प्युटर तयार झाला. हां बघा, तुम्ही फॉर्मल्डिहाइड जर वापरला तर प्रायमरी अल्कोहोल तयार होते आणि जर ऍसिटाल्डिहाइड जर वापरला तर सेकंडरी अल्कोहोल. पहा ना, सी एच थ्री सी एच आणि इथं काय होईल, सी एच थ्री हा ओ एच, याला तुम्ही जर सरळ लिहिलं तर कसं होईल, बघा ना सेकंड कार्बन लावून लागला त्यामुळे हा सेकंडरी अल्कोहोल झाला. टर्शियरी अल्कोहोल जर तुम्हाला काय करायचं आहे तर मग तुम्ही किटोन वापरा. तेव्हा बघा कसं, सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ इथं सी एच थ्री बस, अरे काही फरक नाही. हे बघा इथं तुम्ही इथं बघा सी एच लावला ना, इथं काय लावायचं, सी एच थ्री प्लस सी एच थ्री एम जी आणि हा काय झाला बी आर. काय भेटल तुम्हाला ड्राय इथर मध्ये, पहा ड्राय इथर मध्ये काय, नाव सी एच थ्री सी हा ओ एम जी आणि हा बी आर, इथं काय राहील तर सी एच थ्री आणि इथं काय राहील तर सी एच थ्री. आणि काय होईल तर ऍसिड हायड्रोलिसिस म्हणजे काय म्हणलं, एच थ्री ओ पॉझिटिव्ह तेच आहे, एच इथं जाईल ओ एच याच्यासोबत जाईल. म्हणजे कसं आपण इथं लिहिलं तर लिहून टाकू एम जी ओ एच इकडे काय आहे बी आर. नाव हा जो टर्शियरी अल्कोहोल आहे तो कसा, पहा सी एच थ्री हा सी हा ओ चा काय झाला ओ एच आणि इथं काय झाला हा सी एच थ्री आणि हा काय झाला सी एच थ्री. पहा तुम्हाला दिसेल का हा जो ओ एच आहे हा अशा कारण लागला आहे जो टर्शियरी आहे. दिस इज द प्रिपरेशन ऑफ प्रायमरी सेकंडरी टर्शियरी अल्कोहोल फ्रॉम फॉर्मल्डिहाइड एसिटाल्डिहाइड अँड एसिटोन. दिस इज कॉल्ड एज द ऍडिशन ऑफ ब्रिग्नर्ड रिएजंट आणि इम्पॉर्टंट रिएक्शन आहे. कोणता अल्कोहोल प्रिपरेशन या वेळेला सुद्धा करता येईल. ठीक आहे, यानंतर एक लास्ट रिएक्शन बघू आणि आजचा टॉपिक इथे संपवू. नाव आता आपण आपली लास्ट केमिकल प्रॉपर्टी काय आहे तर अल्डिहाइड अँड किटोनची न्यूक्लियोफिलिक ऍडिशन इलिमिनेशन ऑफ अल्डिहाइड अँड किटोन विथ रिस्पेक्ट टू अँड ऑर द विथ अमोनिया डेरिव्हेटिव्ह. म्हणजे अमोनियाच्या डेरिव्हेटिव्ह सोबत अल्डिहाइड अँड किटोनची काय ऍडिशन इलिमिनेशन रिएक्शन आपण पाहू. जनरल रिप्रेझेंटेशन पहा सगळ्यात पहिले सिम्पलमध्ये, नाव हा सी हा डबल बॉन्ड ओ, आता हा अल्डिहाइड आहे का किटोन आहे सध्या आपण बघू शकत नाही. जर इथे एच लागला इथे एच लागला तर अल्डिहाइड, इथं सी एच थ्री इथे एच लागला तर हा अल्डिहाइड, इथं सी एच थ्री इथं सी एच थ्री लागला तर हा किटोन प्लस एन एच टू आणि हा इथं झेड टू. आपण बघा जनरल रिप्रेझेंटेशन करतो तुम्ही हा मायनस एच टू काय होणार आहे, बघा हा ऑक्सिजन आणि हे दोन काय निघते बाहेर एच टू आणि बाकी जसंच्या तसंच ते जाऊन जाईल. नाव हा कार्बन हा डबल बॉन्ड आहे, हा ऑक्सिजन गेला तर काय राहिले एन डायरेक्ट लागेल ते एन आणि हा काय झेड. आता हा झाला इमाइन, आपण याला सबस्टिट्यूट स्टीप बेस म्हणतो ते करतो का बरं, कारण का हा जो बेस आहे हा सबस्टिट्यूटेड आहे आणि सबस्टिट्यूटेड बेस लाच आपण चीप बेस म्हणतो. तर हा जो झेड आहे का, हा झेड म्हणजे इथं पुन्हा आर ग्रुप लागू शकते, एन एच टू ग्रुप सुद्धा लागू शकते, ए आर ग्रुप सुद्धा लागू शकते, एन एच सी ओ एन एच टू ग्रुप सुद्धा लागू शकते, व्हॉट एव्हर कोणचाही ग्रुप तिथे लागू शकते. फक्त रिएक्शन इथं सुरू राहील. जसं काही एक्झाम्पल्स आपण पाहू, किटोन आहे काय आहे बघा, इथं हा ओ आणि हा एच टू, मग काय प्रोडक्ट राहील, नाव आर हा सी हा आर हा डबल बॉन्ड हा काय एन आणि इथं काय राहील ओ एच, मायनस एच टू करायचा आहे ना, हा इथं सुद्धा तसंच बघा
ठीक आहे, काय आहे मग सांगा प्रोडक्ट मला. आर सी डबल बॉट इकडे आर आणि हा एन आणि इथं काय तर रिमेश. सिंपल वे ना स्टडी करा तुम्ही बस. तिसरं पहा सेमी कार्बोहायड्रेटची रिएक्शन पहा. जसं तुम्हाला क्वेश्चन सुद्धा विचारला आहे त्याच्यात हा ए ओ हा याच्यातली एच टू पहा काय आर सी इकडे सुद्धा आर डबल बॉन्ड. आता जे राहा ते लावून द्यायचं एन पासून पूर्ण इकडे फक्त हा हायड्रोजन ना बघलो हा मायनस एच टू गेला हा एन हा एन एच हा सी ओ आणि हा काय तर एन एच टू सेमी कार्बोहायड्रेट. ठीक आहे या वेन आहे. रिमेंबर इथं जर मायनस एच टू येत असेल तर इकडे लिहायची गरज नाही. इथे लिहायला नाही तिथे लिहायला नाही त्यामुळे थोडस डिस्टर्ब होऊ शकते काम किंवा बॅलन्स नाही होऊ शकत रिएक्शन. तर बेटा अशा प्रकारे आपण पाहिली ऍडिशन रिमेंबर रिएक्शन. त्याचे सेव्हरल रिएक्शन सुद्धा आहेत. जनरली एवढं इनफ आहे बस एवढंच समजून घ्यायचं. ठीक आहे तर अशा प्रकारे आपण आजचं जे सेशन होतं ते बघितलं. पुढच्या सेशनला सुद्धा आपण केमिकल प्रॉपर्टीज काही राहिल्या तळले व्हिडिओच्या लेक्चर व्हिडिओ फार मोठं झालं असतं त्यामुळे मी बनवलं नाही. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण अल्डिहाइड व्हिडिओच्या केमिकल प्रॉपर्टीज संपवू आणि त्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज कार्बोहायड्रेट कशीचं पाहू नंतर हा युनिट संपवू. काही क्वेश्चन असेल तर मला विचारा. आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि काही क्वेश्चन असेल तर कृपया मला तुम्ही विचारा. ठीक आहे मी नेहमी तुमच्या मदतीसाठीच आहे. धन्यवाद.